नमस्कार। आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं आहे की समूह स्तरावरती ज्या आयसीआरपी आहेत त्यांनी समूह स्तरावरती जो प्लॅन आहे एंटरटेनमेंट प्लॅन ज्याला आपण म्हणतो तो कसा भरला आहे, त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम प्रोफाईल भरली आहे। प्रोफाईल भरल्यानंतर त्यांनी प्लॅन भरला होता आणि प्लॅन भरल्यानंतर शेवटला त्यांनी श्रेणीकरण केले होते आणि श्रेणीकरण केल्यानंतर त्यांनी तो प्लॅन समूह स्तरावरून तो प्लॅन फॉरवर्ड केला ग्रामसंघाकडे। हे सविस्तरपणे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। जर तुम्ही पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल तर पहिल्या व्हिडिओची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून तुम्ही पहिला व्हिडिओ बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप व्यवस्थितरित्या सेकंड जी प्रोसिजर आहे, सेकंड जी स्टेप आहे की आपल्याला एंटायटलमेंट प्लॅन जो आहे ज्या गावामधील ऍक्टिव्ह वुमन्स प्रेरिका किंवा आयसीआरपी ज्यांना आपण म्हणतो त्यांनी कसा भरायचा, पुढील जी प्रोसिजर आहे ती कशी करायची, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचं तीन गोष्टी बघणार आहोत। यामध्ये ग्रामसंघ स्तरावरती श्रेणीकरण कसं करायचं, सेकंड ग्रामसंघ स्तरावरती गुड सर्व्हिसेस अँड रिसोर्स प्लॅन कसा भरायचा, आणि तिसरी गोष्ट सोशल डेव्हलपमेंट प्लॅन हा कसा भरायचा। यामध्ये ही आपण सविस्तररित्या लाईव्ह वर्कवरती आपण बघणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ न चुकता पूर्णपणे व्यवस्थितरित्या बघा, जेणेकरून तुम्हाला एंटायटलमेंट प्लॅन ह्या तिन्ही स्तर जसे समूह ग्रामसंघ आणि जीपी लेवलवरती याचा व्यवस्थितरित्या फ्लो कसा होतो आणि याच्यामध्ये माहिती कशी भरल्या जाते हे आपण यामध्ये बघणार आहोत। तुम्ही या आमच्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जे बटन आहे त्यावरती क्लिक करण्याची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटतील। त्यामुळे चला वेळ न दडवता आपण डायरेक्टली व्हिडिओकडे येऊया। नमस्कार। आपण आयसीआरपीच्या रोलमध्ये प्लॅन आणि प्रोफाईल यशस्वीरित्या भरली गेलेली आहे। आता आपण बघणार आहोत एस जी जो प्लॅन आहे एंटरटेनमेंट प्लॅन, हा प्लॅन याच्यातले जे समूह आहेत हे ग्रामसंघाकडे कसे प्रस्तावित करायचे याचा आपण हँडसॉन प्रत्यक्षिक आता बघत आहोत। सर्वप्रथम समूहाच्या नावावरती क्लिक करा आणि समूहाच्या नावावर क्लिक केल्यानंतर खाली जे ग्रामसंघाला हक्क सबमिट करा हे बटन ग्रीन झालेलं असलं पाहिजे। हे जर बटन ग्रीन झालेलं नसेल तर याचा अर्थ आहे की मूलभूत माहिती एखाद्या सदस्याची भरायची बाकी राहिली असेल किंवा हक्क जो प्लॅन यामध्ये जे ग्रेडेशन म्हणजेच श्रेणीकरण आपण एखाद्या सदस्याचं करायचं बाकी राहिलेलं असेल तर ते आपल्याला पूर्ण करून घ्यावं लागते। त्यानंतरच हे ग्रामसंघाला हक्क सबमिट करा हे बटन ग्रीन कलर म्हणजे हिरव्या कलरमध्ये होते, या बटनवरती क्लिक करा, ग्रामसंघाला हक्क सबमिट करा यावरती। यानंतर सर्वात शेवटी प्रस्तुत करणे या ऑप्शनवर क्लिक करा। तुम्ही या स्वयंसेवाच्या समूहावर आणखी बदल करू शकणार नाही, तुमची खात्री आहे की तुम्ही सबमिट करू इच्छिता, होय केल्यानंतर यामध्ये कोणताही बदल आपल्याला करता येणार नाही। यामध्ये बघा डेटा नॉट सबमिटेड या प्रकारचा जर एरर आला तर याचा अर्थ आहे की तुमची जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही स्लो आहे, यामुळे जरी आपण होय केलं तर इथे यामध्ये बघा हे बटन आता ग्रीन जे होतं त्याला तो ब्लॅक कलरमध्ये झालेला आहे आणि याच्या समोर बघा एक जे समूहाच्या नावाचं समोर जे एकूण सदस्य 9 आहेत, पहिला जो समूह आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे
याच्या समोर जे जे ढगाचं जे चिन्ह झालेलं आहे याचा अर्थ काय आहे की बॅकग्राऊंडला हा डाटा अपलोड होत आहे म्हणजे माघारी. पण त्यासाठी नेट कनेक्शन बंद करू नका. नेट कनेक्टिव्हिटी जर स्ट्रॉंग असेल तर हा एरर येणार नाही. डायरेक्टली सिम्बॉल कसं दिसेल, समजा जसं दोन नंबरचा जो समूह आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महिला एस एस समूह, हा जो समूह आहे याच्यासमोर 10 एकूण सदस्य आहे आणि त्याच्यासमोर बघा कशी फुली आलेली आहे, डायरेक्टली बरोबरची चिन्ह आलेलं आहे ग्रीन कलरमध्ये. याचा अर्थ काय की याचा डाटा यशस्वीरित्या ग्रामसंघाकडे प्रस्थापित झालेला आहे. आणि जो पहिला जो समूह आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे याच्यासमोर समोर बघा जे ढगाचं चिन्ह आहे याचा अर्थ काय की सध्याला डाटा हा अपलोड होत आहे. या प्रकारे आपल्याला उर्वरित सर्व समूह हे अपलोड करायचे आहेत. ग्रामसंघाला हक्क सबमिट करा आणि प्रस्तुत. या प्रकारे आपल्याला सर्व समूह जेवढेही समूह असतील हे सर्व सबमिट करायचे आहेत. या प्रकारे हा जो शेवटचा जो समूह आहे याची आपण माहिती प्रस्थापित केलेली आहे. यामध्ये बघा सर्व ग्रामसंघासमोर समूहासमोर या प्रकारे जे ढगाचं जे चिन्ह आहे ते आलेलं आहे आणि जे दोन नंबरचा जो गट आहे त्याच्या पुढे बरोबरची फुली आलेली हा हे कशामुळे झालेलं आहे. नेट कनेक्शन जर स्लो असेल तर इथे किंवा हे जे ॲप्लिकेशन जर डाऊन जर असेल तर इथे हे ढगाचं चिन्ह येणार. आणि जर व्यवस्थितरित्या इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल आणि ॲप्लिकेशन व्यवस्थित जर चालू असेल लोड जर नसेल ॲप्लिकेशनवरती तर डायरेक्टली समूहाच्या समोर डायरेक्टली फुलीचं जे चिन्ह येते जसं आता हे जो दोन नंबरचा समूह आहे त्याच्यासमोर डायरेक्टली बरोबरची फुली आलेली. यानंतर मागच्या स्क्रीनला आल्यानंतर बघा मुखपृष्ठाला आल्यानंतर स्विच रोल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दोन नंबरचं जे ऑप्शन आहे VOCRP VPRP या ऑप्शनवर क्लिक करा आणि चेंज रोल बटनवरती क्लिक करा. यानंतर बघा VO एंटायटलमेंट ॲक्टिव्हिटी यामध्ये एक दिसत आहे. याचा अर्थ काय आहे की इथल्या ह्या गावाचा जो ग्रामसंघाचं नाव आहे सुप्रियताई सुळे आणि या ग्रामसंघाला एकूण 7 गट जोडलेले आहेत. 7 गटापैकी फक्त एका गटाची माहिती ग्रामसंघाकडे अजून आलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे हा एक गट कोणता आहे जो दोन नंबरचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जो समूह होता त्याची माहिती यामध्ये आलेली आहे. समजा आपण गटाच्या ग्रामसंघाच्या नावावर जरी क्लिक केले तरी आपल्याला ही माहिती अजून बघायला भेटणार नाही. कारण जोपर्यंत संपूर्ण समूहाची माहिती ग्रामसंघाकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला इथं माहिती बघायला भेटणार नाही. पुढची प्रोसेस जोपर्यंत तिकडचे जे ग्राम जे प्रस्थापित केले समूह आहेत ते जोपर्यंत ग्रामसंघाकडे यायचे बाकी राहतील तोपर्यंत या प्रोसेसशी आपण पुढे जाता येणार नाही. यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग ठेवा आणि ज्यावेळेस ॲप्लिकेशन फास्ट असेल ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस काम करा. यासाठी चेक करण्यासाठी ग्रामसंघाकडे प्रस्थापित झाले की नाही त्यासाठी स्विच रोल बटनवर क्लिक करायचं आहे आणि SHG CRP VPRP एंटरटेनमेंट ऑप्शनवर क्लिक करा चेंज रोल. यामध्ये
हे बॅकग्राऊंड मध्ये प्रोसेस मध्ये आहे वाटलं तर आपण मुखपृष्ठाला गेल्यानंतर एसएचजी एंटरटेनमेंट ऍक्टिव्हिटी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा हे जे समजा जो एक नंबरचा जो समूह आहे डॉक्टर राजेंद्र शिंगणे या समोर जे ढगाचं चिन्ह आहे याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही या स्वयंसहाय्यता समूहावर आणखी बदल करू शकणार नाही. तुम्हाला जी खात्री आहे का इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग असल्यानंतर पुन्हा इथे होय करा. होय केल्यानंतर हा जो एरर आहे सम इंटरनल एरर हा असा मेसेज येता कामा नये. डायरेक्टली असं दर्शवण्यात आलं पाहिजे की तुमचं माहिती यशस्वीरित्या प्रस्तावित केली गेलेली आहे. जोपर्यंत तसा मेसेज येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे काम करता येणार नाही पुढे. आता सध्याला आपल्या सर्व समूहाच्या समोर क्लाउडचे म्हणजे ढगाचे चिन्ह जे दिसत आहे हे याचा अर्थ आहे की अजून आपली माहिती यशस्वीरित्या यामध्ये अपडेट झालेली नाही. यासाठी आपल्याला एक करायचं आहे, आपण एकदा लॉग आउट व्हायचं आहे, ॲप्लिकेशनमधून बाहेर पडायचं आहे. यासाठी लॉगआउटचे जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. मुखपृष्ठ जे आहे तिथे क्लिक केल्यानंतर बाहेर पडणे लॉगआउट यावर क्लिक करायचं आहे. लॉगआउट केल्यानंतर कमीत कमी एक तास थांबायचं आहे आणि एक तास थांबल्यानंतर एकतर संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी सकाळी पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये काम करायचं आहे. यानंतर पुन्हा यामध्ये यूजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करा. आपण एक तासानंतर पुन्हा लॉग इन केलेलं आहे आणि आता यामध्ये SHG CRP VPRP एंटरटेनमेंट प्लॅन घेतला पुन्हा आणि यामध्ये गटावरचे जे SHG एंटरटेनमेंट ॲक्टिव्हिटी यावर क्लिक केलं आहे आणि यानंतर पुन्हा जे ढगाचं जे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा सबमिट केल्यानंतर आपल्याला या प्रकारे आपले सर्व समूह यशस्वीरित्या सबमिट झालेले दिसतील. तर यामध्ये बघा जे सातचे साती समूह यामध्ये यशस्वीरित्या ग्रामसंघाकडे प्रस्तावित झालेले आहेत. आता आपण ग्रामसंघ जे लॉग इन आहे मुखपृष्ठावरती येऊया आणि इथं रोल जो आहे तो स्विच करायचा आहे. VOCRP रोल म्हणजे आता आपण माहिती भरणार आहोत आणि चेंज रोल करा. आता आपण बघणार आहोत एंटायटलमेंट प्लॅन म्हणजे हक्क आराखडा हा जेव्हा ग्रामसंघाकडे येतो त्यावेळेस ICRP यांनी यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे. ज्यावेळेस सर्व समूहाचे प्लॅन्स हे समूहस्तरावरून ग्रामसंघाकडे येतात त्यावेळेस आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी भरायच्या आहेत. पहिली हक्क योजना श्रेणीकरण, दुसरी पब्लिक गुड्स सर्व्हिसेस अँड रिसोर्स डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजेच सार्वजनिक वस्तू सेवा आणि संसाधन विकास आराखडा, आणि तिसरा सामाजिक विकास आराखडा. असे तीन गोष्टी आपल्याला ह्या भरायच्या आहेत. जो फोटो सध्याला तुम्ही समोर बघत आहात ज्यावेळेस आपण ग्रामसंघाच्या रोलमध्ये स्विच केला जातो त्याप्रमाणे त्यामध्ये आपल्याला ह्या तीन गोष्टी भरायच्या आहेत. पहिली म्हणजे हक्क योजना, दुसरी पब्लिक गुड सर्व्हिसेस अँड रिसोर्स डेव्हलपमेंट प्लॅन आणि तिसरी सामाजिक विकास आराखडा. या तीन गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत. तर चला वेळ न दडवता आता आपण हक्क योजना ही कशी भरायची आहे ती बघूया. तर चला आपण VPRP ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू.
तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बी पी आर पी ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल केलेलं आहे, त्याला ओपन करा. आय सी आर पी यांनी त्यांचा युझर नेम आणि पासवर्ड इथे इन्सर्ट करा. पासवर्ड आणि युजर नेम आणि पासवर्ड हा बरोबर इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये टाकू नका, आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपण सर्वात पहिले ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करसान त्यावेळेस पुन्हा आपल्याला भाषा निवडा लागेल मराठी, आणि रोल हा आपल्याला इथे व्ही ओ सी आर पी व्ही पी आर पी हा निवडायचा आहे. आपण पहिल्यांदा एस एच जी सी आर पी व्ही पी आर पी एंटरटेनमेंट हा रोल निवडून आपण समूह स्तरावरती सर्व गटांची माहिती आपण भरलेली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोफाईल भरलेली आहे, प्लॅन भरलेले आहे, आणि त्यानंतर श्रेणीकरणसुद्धा केलेलं आहे. त्यानंतर सर्व माहिती आलेली आहे व्ही ओ स्तरावरती. आता त्यामुळेच आपण इथे निवडत आहोत व्ही ओ सी आर पी व्ही पी आर पी हे निवडा आणि चेंज रोल म्हणा. यानंतर व्ही ओ एंटायटलमेंट ॲक्टिव्हिटी. आता व्ही ओ स्तरावरती जेवढ्याही समूह आहेत ज्याची माहिती यशस्वीरित्या इकडे आलेली आहे ती आपल्याला इथे बघायला भेटेल. यामध्ये बघा, सुप्रियाताई सुळे या ग्रामसंघाचं नाव दिलेलं आहे, आणि ते या ग्रामसंघाला 7 गट जोडलेले आहेत. 7 पैकी 7ही गटाची माहिती इथे आपल्याला आलेली आहे. इथे बघा, समोरील बॉक्समध्ये बघता दिसत आहे, तुमच्याकडे जेवढे समूह जोडलेले असतील ग्रामसंघाला त्या ग्रामसंघाच्या नावापुढे आपल्याला संख्येमध्ये बघायला भेटेल. त्यामुळं ग्रामसंघाच्या नावावरती क्लिक करा. यामध्ये तुम्ही बघू शकत आहात हक्क एकत्रीकरण आणि रँकिंग, इथे आपल्याला ती माहिती भरायची आहे. दुसरं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पब्लिक गुड सर्व्हिसेस अँड रिसोर्स डेव्हलपमेंट प्लॅन, म्हणजेच सार्वजनिक वस्तू सेवा आणि संसाधन विकास आराखडा, आणि तिसरा सामाजिक विकास आराखडा. आता शेवटला बघा खाली सबमिट प्लॅन टू जी पी. सबमिट प्लॅन टू जी पी म्हणजे ग्रामपंचायतला प्लॅन सादर करणे. पण हे बटन सध्याला ब्लॅक कलरमध्ये म्हणजे काळ्या रंगामध्ये आहे. हे ग्रीन म्हणजे हिरव्या कलरमध्ये जो कधीपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण ह्या तीनवरील गोष्टीमध्ये माहिती भरत नाही. हक्क एकत्रीकरण आणि रँकिंग सर्वात पहिले भरायची, त्यानंतर पब्लिक गुड्स सर्व्हिसेस ही सेकंड नंबरला भरायची, आणि 3 नंबरला सामाजिक विकास आराखडा हा भरायचा आहे. त्यामुळे हक्क एकत्रीकरण आणि रँकिंग याच्यावर क्लिक करा. यामध्ये आपण बघू शकत आहात की जेवढ्याही ज्या शासनाचे 14 योजना आहेत त्यात जेवढेही समूह या ग्रामसंघामध्ये होते त्या ग्रामसंघामधील सदस्यांची प्लॅन किती सदस्यांनी इथं मागणी केलेली आहे. मनरेगा जॉब, आता पहिली योजना बघा मनरेगा जॉब कार्ड, यामध्ये समोर बघा 23 दिलेलं आहे. याचा अर्थ 23 सदस्यांनी याची मनरेगा जॉब कार्डची मागणी केलेली आहे. एस बी एम शौचालय 60 सदस्यांनी, आरोग्य कार्ड 60 सदस्यांनी, उज्ज्वला योजना 27 सदस्यांनी, रेशन कार्ड 16 सदस्यांनी, असं या प्रकारे आपण बघू शकत आहात. 14 योजनेची माहिती, 14 योजनेची डिमांड कोणी कोणी केलेली आहे, म्हणजे प्लॅन भरलेले आहेत. आता मनरेगा जॉब कार्डमध्ये 23 जणांनी इथं मागणी केलेली आहे, तर इथे आपल्याला याला प्रमाणित करावं लागेल, श्रेणीकरण करावं लागेल. यामुळे आपण राईट साईडला जे कृतीच्या खाली जे येलो कलरमध्ये जे बटन आहे तर त्या बटनवरती क्लिक करा, आणि यानंतर यांना पुन्हा प्राधान्य द्या या बटनवर क्लिक करा. यामध्ये आपल्याला इथे कृपया सत्यापित करा, यशस्वीरित्या प्रमाणित केले या बटनवर क्लिक केल्यानंतर हे बटन ग्रीन कलरमध्ये झाल्यानंतर पुन्हा मागे या. यामध्ये बघा मनरेगा जॉब कार्डच्या पुढे जे कृतीमध्ये पिवळ्या कलरमध्ये जे ऑप्शन होतं ते आता हिरव्या कलरमध्ये झालेलं आहे. आपल्याला हे जेवढेही पिवळ्या कलरमध्ये बटन ऑप्शन आहे या सर्वांना हिरव्या कलरमध्ये करायचं आहे. जे काळ्या कलरमध्ये आहे जसे की वृद्धावस्था पेन्शन, विधवा पेन्शनच्या समोर जे काळ्या अक्षरामध्ये सिम्बॉल आहे
तर ते आपल्या त्याच्यामध्ये कोणी मागणीच केलेली नाही म्हणून त्याच्यामध्ये काही माहिती आपल्याला आता भरता येणार नाही। यामध्ये शौचालय, शौचालय 60 जणांनी याची मागणी केलेली आहे, त्या आणि त्या पिवळ्या कलरच्या बटनवरती क्लिक करा। यामध्ये पुन्हा प्राधान्य द्या आणि इथे कृपया सत्यापित करा। जर काही बदल करायचा असेल तर आपण इथे बदल करू शकतो। आता इथे बघा, प्लीज रँक ॲट 50 रिक्वेस्ट, ॲटलिस्ट 50 जणांची तरी इथे रिक्वेस्ट टाका। शौचालय पहिले कोणाला द्यायचे, दुसरे कोणाला द्यायचे, तिसरे कोणाला द्यायचे, या ग्रामसंघामध्ये जोडलेल्या जेवढ्याही लोकांनी इथं डिमांड केलेली आहे त्याला आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असं याप्रमाणे आपल्याला नंबरिंग करावं लागेल। आता इथे ज्यांनी ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांची इथं हे जे पेन्सिलचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आणि इथे नंबरिंग करा। याप्रमाणे आपल्याला सर्व सदस्यांची इथे 1, 2, 3, 4 जे असेल ज्याप्रमाणे त्यांनी कोणत्या सदस्याला जास्त गरज आहे त्याप्रमाणे ते नंबरिंग करायची आहे। या प्रकारे आपण सर्व सदस्यांना श्रेणीकरण केले आहे। याचा अर्थ काय आहे की SBM ही योजना कोणत्या व्यक्तीला पहिल्या नंबरला द्यायची, कोणत्या व्यक्तीला दुसऱ्या, या प्रकारे आपण सर्व सदस्यांची याच्यामध्ये श्रेणीकरण म्हणजे नंबरिंग केलेली आहे। आणि शेवटला बघा, कृपया सत्यापित करा। जर एकसुद्धा नंबर आपला पुन्हा डुप्लिकेट जर आला तर ते इथे सत्यापित होणार नाही, यशस्वीरित्या प्रमाणित केले। यानंतर पुन्हा मागे यायचं आणि या प्रकारे आपल्याला उर्वरित सर्व जेवढ्याही योजना आहे, जेवढेही सदस्य आहेत यांना योजनानिहाय सदस्यांना नंबरिंग करायचं आहे। आता आरोग्य कार्ड जे 60 सदस्यांनी मागितलेलं आहे इथे पुन्हा आपल्याला वरती दिलेल्या जसं आपण शौचालय SBMची माहिती भरली नंबरिंग केली आहे याच प्रकारे आरोग्य कार्डाची सुद्धा इथे नंबरिंग करायची आहे। तर चला नोंद इथे नंबरिंग करून घेऊ म्हणजे श्रेणीकरण करून घेऊया। त्यानंतर उज्ज्वला योजना,
यशस्वीरित्या प्रमाणित केले. यानंतर पुन्हा मागे या. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना. इथे सुद्धा नंबरिंग करून घ्यावं लागेल. यानंतर यशस्वीरित्या प्रमाणित केले. यानंतर पुन्हा मागे या. या प्रकारे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सुद्धा माहिती भरायची आहे. इथे डायरेक्टली पुन्हा प्राधान्य द्या. कृपया यशस्वीरित्या प्रमाणित केले. यानंतर पुन्हा मागे या. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. पुन्हा प्राधान्य द्या आणि कृपया सत्यापित करा. प्रधानमंत्री आवास योजना. यामध्ये डुप्लिकेट नंबर जर झाला तर ते सेव होणार नाही. त्यामुळे श्रेणी देत असताना डुप्लिकेट नंबर होता कामा नये. यामध्ये व्यवस्थितरित्या डुप्लिकेट एखादा नंबर झाला आहे का तो तपासून घ्या.
या म्हणजे बघा 55 हा नंबर घेतला गेला नाही, यात आता बघा यशस्वीरित्या प्रमाणित केले आहे. यानंतर पुन्हा मागच्या पेजवरती या प्रकारे आपण बघा सर्व योजनांची माहिती ही आपण श्रेणीकरण केलेली आहे आणि समोर जे कृतीमध्ये पिवळ्या कलरमध्ये जे बटन दिसत होते ते आता सर्व हिरव्या कलरमध्ये झालेले आहे आणि खाली जे काळे कलरमध्ये का बरं दिसत आहे, कारण इथे कोणत्याही महिलांनी या योजनेची माहिती मागित या योजनेचे लाभ मिळावा म्हणून अशी माहिती दिली नव्हती. ज्यावेळेस समूह स्तरावरती प्लॅन भरला गेला होता त्यावेळेस. आता यानंतर हक्क प्लॅन हा आपला यशस्वीरित्या पूर्ण एकत्रीकरण आणि रँकिंग केलेला आहे. आता पुढचा जो प्लॅन आहे पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस, याबद्दल आपण आता माहिती बघूया. यामध्ये पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम माहिती बघायला भेटेल. तीन गोष्टी यामध्ये आपल्याला भरायच्या आहेत. पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक वस्तू, दुसरी पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे सार्वजनिक सेवा, आणि तिसरी रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे संसाधन विकास. याबद्दल आपल्याला माहिती भरायची आहे. आपण ही जी माहिती भरायची आहे ही कॉमनली गावाला कोणत्या वस्तू पाहिजे आहेत, कोणत्या सेवा पाहिजे आहेत आणि कोणते संसाधने गावाला पाहिजे आहेत. जसे की सार्वजनिक वस्तूमध्ये जर आपण बघायला गेलो तर आपण बघू शकता की हे बघा पब्लिक गुड्स या समोर जे प्लसचं बटन आहे बेरीजचं त्यावर क्लिक करा. माल ग्रुप माल जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि याच्यामध्ये गावामाला अंगणवाडी पाहिजे आहे का, मल्टी युनिट शौचालय बांधकाम असलेली, आरोग्य उपकेंद्र गावाला पाहिजे आहे का, इन्सिनरेटर म्हणजे कचरा जाळण्याची मशीन पाहिजे आहे का, उत्पादक गटासाठी सुविधा सामान्य केंद्र, HSG किंवा फेडरेशन बिल्डिंग समूहाला किंवा ग्रामसंघाला किंवा प्रभाग संघाला एखादी बिल्डिंग पाहिजे का, कम्युनिटी हॉल पाहिजे आहे का, कल्वर्ट पाहिजे आहे का, कल्वर्ट म्हणजे भूमिगत पूल, किचन शेड इमारत दुरुस्ती आणि देखभाल पाहिजे आहे का, किचन शेड इमारत बांधकाम पाहिजे आहे का, खेळाचे मैदान, चक्रीवादळ निवारा बांधकाम, डस्टबिन म्हणजे कचरा पेट्या, ड्रेनेज कवर, धान्य साठवण इमारत सुविधा गोदाम, धान्य सुकवण्याचे प्लॅटफॉर्म, निचरा, पंचायत भवन, पथदिवे म्हणजे स्ट्रीट लाईट्स, पाण्याचे पिण्याची सोय, बाजारहाट, भारत निर्माण सेवा केंद्राची इमारत, मच्छरदाणी, रस्ते, रास्त भाव दुकान म्हणजे स्वस्त धान्याचे दुकान, विणकाम केंद्र, ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत या गाव आपल्या गावाला यामधील कोणत्या गोष्टी नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्याला ज्या वस्तू आपल्याला गावामध्ये सार्वजनिकरित्या पाहिजे आहेत तर त्याची आपल्याला इथे आपण माहिती घ्यायची आहे. आता आपण बघू शकतो की गावाला आरोग्य उपकेंद्र नाही आहे. गावाची इच्छा असेल की आपल्या गावामध्ये एखादं आरोग्य उपकेंद्र असायला पाहिजे तर इथे आपण इथे आरोग्य उपकेंद्र निवडावे. स्थान इथे आपल्या गावाचे नाव निवडा, गावाचे नाव टाकायचे. एकूण किती उपकेंद्रे पाहिजे आहेत इथे एक. इथं अधिकचा जर काही तपशील द्यायचा असेल वर्णन तपशील तर इथे आपण वर्णन तपशीलमध्ये देऊ शकतो. आणि शेवटी जतन करा या बटनावर क्लिक करा आणि झाले या बटनावर क्लिक करा. आपल्याला जर असं वाटत असेल अजून आपल्याला वेगवेगळ्या मागण्या जर द्यायच्या असेल तर पुन्हा प्लसच्या बटनावर क्लिक करा म्हणजे बेरजेच्या कृपया निवडा. यामध्ये इन्सिनरेटर म्हणजे कचरा जाळण्याची मशीन जर आपल्याला जर पाहिजे असेल तर ते आपण इथे निवडू शकतो. स्थान आपल्या इथे गावाचं नाव
नाव टाकावे, मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये टाकले तरी चालते। इथे मी याची संख्या टाकतो 2, जतन करा। अजून आपल्याला असं वाटत असेल की अजून आपल्याला वेगळी अजून काही गोष्टी अजून पाहिजे आहेत गावाला, तर त्यासुद्धा आपण इथं अतिरिक्त मागणी जोडा यावर दे क्लिक करून आपण अजून पुन्हा इथे ॲड करू शकतो। यामध्ये कचरापेटी जर गावाला नसतील तर कचरापेटीवर क्लिक करा, इथे स्थान गावाचं नाव टाका। जर आपल्याला गावाला कचरापेटी पाहिजे असतील जतन करा, झाले। यामध्ये बघा आपण आतापर्यंत 3 मागण्या केल्या आहेत। अजून आपल्याला असं वाटत असेल की अजून गावाला वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे असतील, जसे की स्ट्रीट लाईट म्हणजे पथदिवे, रस्त्यावरती जर आपल्याला पथदिवे जर पाहिजे असतील तर इथे आपण कोणत्या जागी आपल्याला पथदिवे पाहिजे त्याच्याबद्दल इथं ते स्थान निवडावे। आपण इथे स्थान जे पाहिजे तिथे त्याचं नाव निवडावे, जतन करा। अतिरिक्त मागणी याच्या अजून पथदिव्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्या काही माहिती काही पाहिजे आहे का, तर अतिरिक्त मागणीवर क्लिक करा। यानंतर जेही आपल्याला स्वस्त धान्याचे दुकान जर गावात नसेल तर ते निवडा। सामुदायिक शौचालय गावाला जर सामुदायिक शौचालय नसेल तर ते निवडावे। आपल्याला स्थान कुठे पाहिजे ते एक्झॅक्टली ते स्थान टाकावे। एकूण किती शौचालय पाहिजे आहेत, अतिरिक्त मागणी पुन्हा अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे आपल्याला। सार्वजनिक वाचनालय आपल्या गावामध्ये नाही तर ते जर पाहिजे असेल तर ते टाका। आणि किती सार्वजनिक वाचनालय पाहिजे, अतिरिक्त मागणी। याशिवाय अजून गावाला जर स्मशानभूमी नाही आहे तर स्मशानभूमी निवडावी। एक स्मशानभूमी पाहिजे, जतन करा बटन क्लिक करा, अतिरिक्त मागणीवर क्लिक करा। सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन म्हणजे सॅनिटरी पॅड ही जाळून टाकण्याची मशीन पाहिजे आहे का, डिस्पोजल मशीन म्हणतात त्याला, तर सॅनिटरी पॅड मशीन ते निवडा। स्थान कुठे पाहिजे, किती मशीन्स पाहिजेत आणि जतन करा। या प्रकारे आपण पब्लिक गुड्स म्हणजे पब्लिक वस्तू सार्वजनिक वस्तू याची माहिती आपण इथे भरलेली आहे। 8 वस्तू आपल्याला इथे पाहिजे आहेत। आता पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे सार्वजनिक सेवा, कोणकोणत्या सेवा आपल्याला इथे पाहिजे आहेत त्याची माहिती आपल्याला इथे भरायची आहे। यामध्ये गावामध्ये उत्पादक उपक्रम उत्पादक गट स्थापना किंवा स्टोरेज फॅसिलिटी, अंगणवाडी घरपोच राशन पाहिजे आहे का, आयर्न फॉलिक ॲसिड गोळ्याची तरतूद, आरोग्य केंद्रातील कर्मचारी परिचारिका, जंतनाशक, पशु वैद्यकीय सेवा, रोग नियंत्रण, प्राथमिक प्रक्रिया सुविधा, महिला पोलीस, मध्यान्ह भोजन, रेशन वितरणात नियमितता, शाळामध्ये गणवेश, शाळेत घरपोच रेशन द्या, शाळेत शिक्षक, सफाई कर्मचारी किंवा अजून या व्यतिरिक्त आपल्याला काही सेवा गावामध्ये पाहिजे आहेत का। सफाई कर्मचारी आपण इथे घेऊया। आणि सफाई कर्मचारी आपल्याला इथे पाहिजे आहे 1, इथे जतन करा, झाले। जर तुम्हाला पब्लिक सर्व्हिसेसमध्ये अजून या व्यतिरिक्त जर काही गावासाठी पाहिजे असेल तर ती इथे आपण निवडू शकतो। सद्यस्थितीला मी पब्लिक सर्व्हिसेसमध्ये 1 सेवा निवडली आहे। रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये आता आपल्याला काय पाहिजे आहे,
कृपया निवडा, यामध्ये क्लिक करायचे. बोरवेल, बोरवेल हे म्हणजे कूपनलिका. आपल्या गावामध्ये कूपनलिका त्याची गरज असेल तर इथे कूपनलिका निवडा. हा कूपनलिकाचा फोटो दिलेला आहे, त्यामुळे ही कूपनलिका सांगण्याची गरज नाही. ॲप्लिकेशनमध्ये कूप बोरवेल हे निवडा. बोरवेल आपल्याला गावामध्ये कोणत्या जागी पाहिजे आहे ती जागा निवडा. आणि किती कूपनलिका म्हणजे बोरवेल पाहिजेत त्याची संख्या टाका, जतन करा. अतिरिक्त संसाधन जोडा, या बटनवर क्लिक करा. यानंतर पुढील जे आहे चेक डॅम म्हणजे धरण, छोटे जे धरण आहे या फोटोमध्ये दिलेल्याप्रमाणे याला धरण म्हणतो आपण, ते जर पाहिजे असेल तर ते निवडा. फिश ड्राइंग यार्ड्स म्हणजे मासे सुकवण्याची ही जागा, हे पाहिजे असेल ते निवडा. गली प्लक्स म्हणजे ओढ्यावरील जागोजागी दगडी बांध जो बांधलेला असतो, जो तात्पुरत्या स्वरूपात जो बांधलेला असतो, या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. या प्रकारे बांध जर गावामध्ये बांधण्याची गरज असेल तर तो निवडावा. इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अजोला कल्टिवेशन, याच्यासाठी अजोला कल्टिवेशनसाठी काही पायाभूत सुविधा काही जर पाहिजे असेल, या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. या प्रकारे अजोला कल्टिवेशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे अशी या प्रकारे पायाभूत सुविधा पाहिजे आहे का, ती जर असं पाहिजे असेल तर इथे इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अजोला कल्टिवेशन हे ऑप्शन निवडा. प्लांटेशन म्हणजे झाडे वृक्षारोपण जर करायचे असेल तर प्लांटेशन निवडा. पोल्ट्री शेल्टर जर पाहिजे असेल तर ते निवडावे. रिचार्ज पीट्स म्हणजे पुनर्भरण केंद्र, जर या फोटोमध्ये तुम्ही बघू शकत आहात, या प्रकारे पुनर्भरण केंद्र जर आपल्याला गावामध्ये स्थापन करायचं असेल तर ते आपण इथे रिचार्ज पीट्स हे निवडावे. ट्यूबवेल म्हणजे विहीर वगैरे जर पाहिजे असेल, विहीर वगैरे सांगण्याची गरज नाही. वॉटर टँक जर पाहिजे असेल, पाण्याची टाकी वगैरे जर पाहिजे असेल तर ते निवडावे. आग्रीबंद, इतर किंवा आपल्याला कस्टम हायरिंग सेंटर, औषधी वनस्पती. कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे शेतकरी अवजार बँक जर पाहिजे असेल तर ते निवडावे. कालवा जर पाहिजे असेल गावाला तर तो निवडावा. नाडेप कंपोस्ट स्ट्रक्चर जर गावामधील गटांसाठी जर पाहिजे असेल तर ते निवडावे. गुरांचा निवारा, टाक्या, टेरेस बांधकाम, तटबंदी, तलाव, नदीचे बंधारे, जेही आपल्याला गावामध्ये पाहिजे ते निवडायचे आहे. आता या गावामध्ये आपल्याला इथे सध्याला पाहिजे आहे ट्यूबवेल. ट्यूबवेलमध्ये एकूण संख्या पाहिजे, स्थान स्थान निवडा. एकूण किती ट्यूबवेल पाहिजेत, यानंतर कस्टम हायरिंग सेंटर म्हणजे कृषी अवजार बँक ती निवडा. स्थान निवडा. एकूण किती संख्या पाहिजे, किती केंद्र पाहिजेत ते करा. आणि जतन, अतिरिक्त संसाधन जोडा. आणि शेवटी अजून या व्यतिरिक्त आपल्याला या संसाधन यादीमधील काही अजून पाहिजे आहे का तर ते आपण इथे निवडू शकतो. गटासाठी नाडेप कंपोस्ट स्ट्रक्चर ते एक आपण ऑप्शन निवडूया. एकूण युनिट किती पाहिजे आहे आणि जतन करा आणि झाले. या प्रकारे आपण बघा पब्लिक गुड्स म्हणजे पब्लिक वस्तूमध्ये सार्वजनिक वस्तूची आठ वस्तूंची डिमांड केली आहे.
पब्लिक सर्व्हिसेसची एक ची डिमांड केलेली आहे आणि रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे संसाधन विकास याची सुद्धा आपण चारची डिमांड इथे केलेली आहे। या प्रकारे आपण सार्वजनिक वस्तू आणि सेवा याची इथे माहिती भरलेली आहे। जर कोणाला असं वाटलं की आपल्याला जे पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रिसोर्स डेव्हलपमेंट प्लॅन यामध्ये काही माहिती अजून भरायची बाकी राहिलेली आहे तर ती सुद्धा आपण इथे पुन्हा भरू शकतो। पुन्हा आपण या ऑप्शनवर क्लिक करा, पब्लिक गुड्स प्लॅन्सवर क्लिक करा, कृपया निवडा। यामध्ये समजा या गावाला असं वाटलं की अंगणवाडी इथे एक अंगणवाडी पाहिजे, त्याचं स्थान निवडलं आपण, किती अंगणवाडी पाहिजे आणि जतन करा। अजून या व्यतिरिक्त शाळेतील विद्यार्थ्यांना काही फर्निचर पाहिजे असेल तर ते सुद्धा आपण इथे निवडू शकतो। कुठे पाहिजे ते फर्निचर, एकूण किती फर्निचर पाहिजे, डेस्क पाहिजे, बेंच पाहिजे, तर 40 नग टाकले आहे आणि जतन करा झाले। आता तुम्ही एक लक्ष द्या की आपण जो आपला प्लॅन कधीपर्यंत सक्सेस होणार नाही जोपर्यंत या सर्व पब्लिक गुड्सच्या समोर बेरीजच्या चिन्हापुढे जे पिवळ्या कलरमध्ये जे बिल्डिंगचं जे चिन्ह दिलेलं आहे कृतीच्या खाली त्यालासुद्धा आपल्याला हिरव्या रंगामध्ये परावर्तित करायचं आहे। हिरवा कलर त्याला आल्याशिवाय ते आपली माहिती पुढे पाठवता येणार नाही, यामुळे त्याच्यावरती क्लिक करा त्या पिवळ्या बटनवरती आणि इथे याला नंबर द्यायचे आहेत आपल्याला। तर इथे कृतीच्या खाली जे पेनाचं जे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा, याला नंबर द्या, कोणती सेवा आपल्याला पहिले प्राधान्यानं पाहिजे, कोणती सेवा द्वितीय प्राधान्यानं, कोणती सेवा तिसऱ्या नंबरला, या प्रकारे आपल्याला सर्व सेवा कोणत्या सेवा आपल्याला पहिल्या गरजेच्या आहेत गावासाठी त्याचा नंबर टाकायचा आहे। यशस्वीरित्या प्रमाणित केले। यानंतर पब्लिक सर्व्हिसेसमध्ये सुद्धा नंबर द्यायचा आहे, यशस्वीरित्या प्रमाणित केले। यानंतर रिसोर्स डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुद्धा इथे सुद्धा आपल्याला नंबर द्यायचा आहे। कृपया सत्यापित करा बटन क्लिक करा, यशस्वीरित्या प्रमाणित केले। यानंतर बघा पब्लिक गुड सर्व्हिसेसमध्ये सर्व हिरव्या कलर पिवळे बटन जे होते ते आता हिरव्या कलरमध्ये झाले आहे आणि आता सामाजिक विकास आराखडा आपण भरायचा आहे शेवटला। सामाजिक विकास आराखड्यामध्ये सामाजिक ज्या गोष्टी आहेत आपल्याला त्या कोणत्या पाहिजे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भरायची आहे। सामाजिक विकासमध्ये गावामध्ये पर्यावरण संबंधी काही समस्या आहे का, आरोग्य पोषण आणि धुवा याच्याबद्दल काही आपल्या गावात समस्या आहेत का, सर्वसमावेशक शिक्षण याच्याबद्दल काही समस्या आहेत का, सामाजिक बहिष्कार याबद्दल काही आपल्याला विकास करायचा आहे का गावाचा, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट स्त्रिया आणि लहान लेकरा याचा काही विकास वगैरे करायचा आहे का। आपल्या गावामध्ये पर्यावरणविषयक जर समस्या असेल तर ती निवडा। सामाजिक समस्या कोणती पर्यावरणविषयक समस्या आहे तर आपण इथं जे प्लास्टिक प्रदूषण आहे किंवा जंगलतोड असेल आपल्या गावामध्ये तर ते जंगलतोड निवडावे आणि इथे जतन करा बटनवर क्लिक करा। अतिरिक्त मागणीवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण इथे अजून आपल्याकडे अजून कोणती इतर समस्या आहे का, इथे आपण वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट जर याच्यामध्ये लहानपणीच जर मुलींचे लग्न होत असेल
तर चाइल्ड मॅरेज याच्यावरती क्लिक करू शकता आणि जतन करा बटन क्लिक करा. अतिरिक्त मागणीमध्ये चाइल्ड वुमेन अँड चाइल्डमध्ये जर बालमजूर जर कोणी असतील गावामध्ये त्याच्याबद्दल आपल्या गावाला जर समस्या असेल तर बालमजूर हे निवडा. एकूण किती बालमजूर आपल्या इथे आहेत की त्यांची संख्या इथे निवडायची आहे आणि जतन करा बटनवर क्लिक करा. या प्रकारे आपण इथे सोशल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये चारची माहिती भरलेली आहे. यामध्ये एखादी माहिती आपल्याला जर चुकीची वाटल्यास आपण इथे जे उजव्या कोपऱ्यामध्ये लाल कलरमध्ये जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून ती आपण माहिती डिलीटसुद्धा करू शकतो. तुम्हाला नक्की डिलीट करायचे आहे का? डिलीट म्हणजे उडवून टाकायचे आहे का? होय. यानंतर इथे आपल्याला कृपया सत्यापित करा यशस्वीरित्या प्रमाणित केले आहे. आणि यानंतर पुन्हा मागच्या पानावर या. याप्रकारे आपण आज एक ग्रामसंघ स्तरावरती हक्क एकत्रीकरण आणि रँकिंग, पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस अँड रिसोर्स डेव्हलपमेंट प्लॅन आणि तिसरे सामाजिक विकास आराखडा याची माहिती भरली आहे. जोपर्यंत आपण ह्या तिन्ही गोष्टी भरत नाही ग्रामसंघ स्तरावरती ICRPNनी, तोपर्यंत हे जे खालचं बटन आहे सबमिट प्लॅन टू GP हे ऑप्शन हिरव्या कलरमध्ये होत नाही. याच्यामधील एकसुद्धा सदस्याची माहिती आपण अपूर्ण भरली किंवा एक जरी प्लॅन आपण अपूर्ण जर भरला तर ही माहिती ग्रामपंचायतला सबमिट होणार नाही. आणि हे जे बटन आहे सबमिट प्लॅन टू GP हे ऑप्शन काळ्या रंगामध्ये दिसेल हे तोपर्यंत हिरव्या रंगामध्ये होणारच नाही. आता आपल्याला सबमिट प्लॅन टू GP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर ही शेवटची स्टेप राहणार आहे आपली. यामध्ये सबमिट प्लॅन टू GP या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्ही या ग्रामसंघावर आणखी बदल करू शकणार नाही. तुमची खात्री आहे की तुम्ही सबमिट करू इच्छिता? जर आपण भरलेली माहिती सर्व योग्य आहे, ग्रामसंघ स्तरावरती याची व्यवस्थित चाळणी झालेली आहे, तपासणी झालेली आहे, यानंतरच आपण हा प्लॅन ग्रामपंचायतकडे सादर करायचा आहे. हे जर आपल्याला जर योग्य वाटत असेल, आपण सर्व माहिती बरोबर भरलेली आहे याची खात्री दिली असेल, तर इथे होय बटनवर क्लिक करा. नसेल तर नाही बटनवर क्लिक करा. आता सध्याला आपली योग्य सर्व माहिती भरलेली आहे म्हणून इथे होय बटनवर क्लिक करतोय. यामध्ये आपल्या इंटरनेटची जी स्पीड आहे ती सुद्धा इथे बघा ग्रामपंचायतीकडे यशस्वीरित्या सबमिट झाली आहे. आता हा जो प्लॅन आहे ग्रामपंचायतकडे यशस्वीरित्या सादर झालेला आहे. यानंतर आपण पुन्हा मुखपृष्ठावरती येऊया. आपण ग्रामसंघाकडून आपण ग्रामपंचायतकडे आपला प्लॅन यशस्वीरित्या सादर झाला आहे की नाही हे जर बघायचे असेल तर मुखपृष्ठावरती यावे. यानंतर इथे रोल हा आपला VPRP हा निवडायचा. यानंतर इथे VPRP निवडले. यानंतर चेंज रोल बटनवर क्लिक करा. VO एंटायटलमेंट ॲक्टिव्हिटीवर क्लिक करा. यामध्ये बघू शकता ग्रामसंघाचं नाव इथे सुप्रियाताई सोळे हे जे ग्रामसंघाचं नाव आहे इथे 7 गट जे आहेत 7 पैकी 7 गट इथे याची माहिती भरली आहे. आणि इथं याच्यासमोर फुली जी आहे या एक बाणाचं चिन्ह दिसतंय आपल्याला. याचा अर्थ ही यशस्वीरित्या सादर झालेली आहे. आणि इथे खालच्या साईडला बघा सबमिटेड प्लॅन टू GP हे बटन हिरव्या रंगात होतं आता हे पुन्हा काळ्या रंगात झालं आहे. याचा अर्थ हा प्लॅन यशस्वीरित्या ग्रामपंचायतकडे सादर झालेला आहे. आता आपण बघितले आहे समूह स्तरावरून प्लॅन हा ग्रामसंघाकडे कसा येतो आणि ग्रामसंघाकडून हा प्लॅन ग्रामपंचायतकडे कसा जातो.
ग्रामसंघ समूहस्थळाकडून ग्रामसंघाकडे आणि ग्रामसंघाकडून ग्राम पंचायतकडे जात असताना ज्या विविध अडचणी आपल्याला आलेल्या आहेत त्या अडचणी सुद्धा आपण यामध्ये कशा सॉल्व केल्या त्या बघितल्या आहेत आणि प्लॅन हा व्यवस्थितरित्या आणि स्टेप बाय स्टेप कसा फॉरवर्ड होतो ते सुद्धा आपण यामध्ये बघितले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या जे परिजन आहेत किंवा ज्यांना VPRP या ॲप्लिकेशनमध्ये काम करायचं आहे त्यांना नक्कीच फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना सुद्धा यामध्ये व्यवस्थितरित्या काम करता येईल आणि काही अडचणी येणार नाहीत। भविष्यामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी सबस्क्राइब जे बटन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा आणि लाईक करा। धन्यवाद।